चिखली तालुक्यातील आंत्रिकोळीसह परिसरात रोही नीलगाय प्राण्याकडून पिकाची नासाडी होत असल्याने शेतकरी सध्या संकटात सापडले आहेत. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी आंत्रिकोळीसह परिसरातील शेतकरी करीत आहेत. अतोनात खर्च करून कष्टाने जगवलेले पीक रोही व अन्य वनप्राण्यांकडून उद्ध्वस्त केले जात आहे. सध्या साकेगाव, आंत्रिकोळी, वाघापूर, रायपूर सह परिसरात पिके चांगली असून रोही, नीलगाय व इतर प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. बरेच शेतकरी रात्र जागून पिकाची राखण करत आहेत, मात्र अनेक भागात व परिसरात रोही व अन्य वन्य प्राण्यांकडून पिकाची नासाडी होत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकावर वन्यजीव प्राण्यांनी हल्ला चढवला असून पेरणी आटोपल्यानंतर पिके डोलायला लागली होती, मात्र आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता वन्यजीव प्राणी पिकाची नासाडी करत असल्याने शेतकरी सध्या पीक वाचवण्यासाठी धडपड करतो. नुकसान झालेल्या पिकाची भरपाई वन विभागाकडून तात्काळ मिळावी अशी मागणी चिखली तालुक्यासह आंत्रिकोळी, वाघापूर, साकेगाव, रायपूर परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. आंत्रिकोळीच्या उपसरपंच वर्षा विठ्ठल गिरी, त्याचबरोबर त्रस्त शेतकरी सुरेश वाघ, दिनेश काळे, कल्याण जायबाय, विशाल डुकरे, तुकाराम हिवाळे, संदीप शेंबेकर, बाबूराव काळे, बबन वाघ यासह शेतकरी आता वन विभागाकडे याबाबत तक्रार करणार आहेत. रोही प्राण्यांचा 100 ते 150 कळप असून एवढे रोही नुसते शेतामधून गेले तरी पिकांची नासाडी होत आहे. निघून आलेले पीक खात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना आता रात्रंदिवस पहारा देऊन पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागत आहे. वन विभागाने तात्काळ या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.